आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. राज्यातील 10 मंत्र्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली असून ते 10 मंत्री विविध जिल्ह्यात फिरणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे. ना ठीक आहे ना, आता अजूनही सरकार आहे, अजूनही आमच्याकडे वेळ आहे, लेट झालं असेल तर दुरुस्त करू आम्ही. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, हा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. माननीय राज्याचे आमचे 10 मंत्री देवेंद्रजी सहित प्रत्येक शुक्रवारी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंटच्या विषयावर आणि संघटनात्मक विषयावर प्रवास करणार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये चक्रीय प्रवास पूर्ण होणार आहे 34 जिल्ह्याचा. 10 मंत्री प्रत्येक शुक्रवार 36 जिल्हे पूर्ण होणार, पुन्हा 10 मंत्री पुढच्या महिन्यात 36 जिल्हे पूर्ण करणार. आलटून पालटून कुणाही कुणी मंत्री कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात असणार आणि 6 तास विकासाची, 6 तास संघटनात्मक अशी रचना आम्ही केली आहे आणि ही विधानसभा प्रवास योजनेचा भाग आहे. रोज होतच आहे, तुम्ही रोज पक्ष कार्यालयात येऊन बघा. मंगळवारी मुंबईच्या यावेळी मंगळवारी पक्षप्रवेश आहे, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहे. मी काय सांगितलं, 2024 पर्यंत त्या दिवशी बघा, 9 मार्चला देवेंद्रजींनी जे बजेट मांडलं तिकडे चेहरे असे असे झाले होते लहान लहान. आता पुन्हा 9 मार्च 2024 बजेट येणार आहे, म्हणजे 2024 बजेट येणार आहे, ते 9 होईल की 10 होईल. जेव्हा 2024 बजेट देवेंद्रजी मांडतील एकनाथ शिंदे सरकारचं, ते 4 लाख कोटी रुपयाचं पुन्हा बजेट सोलापूरपासून तर नागपूरपर्यंत येईल, तेव्हा इतके कोलांड्या मारतील इकडून तिकडून. त्यामुळं तुम्हाला आश्चर्य होईल कधी कधी हे कसं काय होऊ शकलं. असे पक्षप्रवेश होतील. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.